नमस्कार, माझं नाव गीता अमोलगिरी, राहणार दिरेगाव, तालुका जिल्हा जालना. मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग या ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. आणि आता मी याची बीज प्रक्रिया कशी करतात ते दाखवत आहे. बीज प्रक्रिया NPK जीवाणू घटक आहेत त्याची प्रक्रिया करत आहे. यामुळे हवेतील नत्र पिके शोषून घेतात. जमिनीतील असणारे स्फुरद पिकांना उपलब्ध होते. जमिनीत असणारे पालाश पिके शोषून घेतात. आणि आता मी याच्यामध्ये 25 ml सोयाबीनमध्ये टाकणार आहे. आणि मी आता याला हात न लावता, त्याचे साल थोडे हलके असतात त्यामुळे मी याला हात न लावता हलक्या हाताने गोळून घेणार आहे. आणि याला आता हलक्या हाताने गोळून घेतलेला आहे. आणि यामुळे पिकांची वाढ एकसारखी होते. पिके पाण्याचा ताण सहन करू शकतात. पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. पिकांच्या उत्पादनात 15-20% वाढ होते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण हा असा याचे NPKचा वापर करा. धन्यवाद.